नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी. उजनीचे पाणी डिसेंबर 2024 पर्यंत आणणार, आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांची घोषणा. डॉक्टर तानाजी सावंत यांच्याकडून जेऊर येथील बोगदा कामाची पाहणी. या बातमीचे प्रायोजक आहेत यश इलेक्ट्रिकल्स, शासन मान्यता प्राप्त ठेकेदार. शेतातील विद्युत डीपी व लाईन टाकण्याचे कामे केली जातील, तसेच प्लॉटिंग मधील लाईन ओढणे कनेक्शन देण्याचे कामे केले जातील, तसेच सर्व प्रकारचे ऑनलाईन कामे करून मिळतील. पत्ता: वीज वितरण कंपनी कार्यालया शेजारी परंडा. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन, विना रॅम्प 50 फूट विहीर व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल. पत्ता: वडनेर, तालुका परंडा. संपर्क: 90-75-42-66-42. आता बातमी विस्ताराने. डिसेंबर महिन्यापर्यंत उजनी धरणातील 7 TMC पाणी सीना कोळेगाव धरणात आणणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी जेऊर दहिगाव येथील बोगदा सॉफ्ट क्रमांक 1 येथे पत्रकारांना बोलताना सांगितलं. रविवार दिनांक 10 मार्च रोजी डॉक्टर सावंत यांनी दहिगाव येथील उजनी सीना कोळेगाव बोगदा कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, केशव सावंत व अधिकारी उपस्थित होते. यावेळी यांचा बोगदा कामाचे ठेकेदार होनाई कन्स्ट्रक्शन व बीटी पाटील कंपनीकडून सावंत यांचा सत्कार करण्यात आला. पहा काय म्हणाले सावंत. किती प्रोजेक्ट आहे आणि कसा फायदा होणार आहे? तर आमचं सरकार आल्यापासून आमचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आणि त्यावेळेचे आमचे दोनच मंत्री होते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये जवळपास 11,500 कोटीचं बजेटरी प्लॅनिंग आपण या ठिकाणी केलं आणि इमिजिएट त्या दिवसापासून इथं अतिशय वॉर फुटिंग वरती हे काम चालू आहे. तुम्ही बघितलं असेल जवळपास 27 किलोमीटरचा बोगदा आहे. हा जवळपास 24 ते 24.5 किलोमीटर काम 100% पूर्ण झालेलं आहे आणि जे 1.5 किलोमीटर आहे म्हणजे साधारणतः 3 किलोमीटर काम हे एक सलग राहिलेलं नाहीये. हे काम पुढचं काम करण्यासाठी आपल्या उजनीच्या समोर एक थोडा पॅच तिथं ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये एक पॅच ठेवलेला आहे कारण पाण्याचं एकदम स्ट्रोक किंवा असं येऊ नये किंवा सिपेजेस वगैरे येऊ नये त्यासाठी काम पुढचं काम करण्यासाठी जे काय पॅचेस ठेवलेले आहेत असं मिळून तुकड्या तुकड्यात हे 3 किलोमीटर काम आहे. म्हणजे तसं म्हटलं तर जवळपास 90-95% ह्या तुम्ही जरा बाजूला सर 90-95% काम हे बोगद्याचं पूर्ण झालेलं आहे. ज्या ज्या ठिकाणी लाईनिंग करायचं ह्या बोगद्याला त्या त्या ठिकाणी त्यांना नाशिकच्या कन्सल्टन्सीने त्यांना सांगितले त्या तेच पॅच दिले त्या ठिकाणी लाईनिंगचं काम कम्प्लीट होईल. खालचं जे लाईनिंग आहे हे ज्या ज्या ठिकाणी बोगद्याचं काम पूर्ण झालंय त्याच्या मागून लाईनिंगचं काम पूर्ण होत आलेलं आहे. ऑक्सिजन हे काम जे वर्कर आहेत त्यांच्या पुरता ते ऑक्सिजनची लाईन आता ठेवली आहे. हा बोगद्याची जवळपास 6 मीटरचं आहे, जवळपास हा 4 मीटरनं हा बोगदा ज्यावेळेस पाणी सोडलं जाईल 4 मीटर हा पूर्ण भरेल आणि वरचा जवळपास 1.5 ते 2.5 मीटर हा त्याच्यावरचा जो बॅकअप जो क्लिअरन्स असतो तो ठेवला जाईल. आणि अशा पद्धतीने हे पाणी जसं आपलं फाउंडेशनचं काम त्या ठिकाणचं आपण आता तिकडं मिरगव्हाणला जाणार आहोत फाउंडेशनचं काम बघायला, फाउंडेशनचं काम कम्प्लीट करण्यासाठी ह्या ठिकाणी जे काय 150 मीटर, 200 मीटर, 300 मीटर असे तुकडे या ठिकाणी ठेवले. फाउंडेशनचं काम जवळपास 1 ते 1.5 मीटर आता एक्सप्रेशनचं काम राहिलेलं आहे ते पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस फाउंडेशन ह्या ग्राउंड लेवलच्या वरती आणि ह्या टनेल क्रॉस करून वरती त्यानंतर ही मागची कामं जे काय 150 मीटर, 200 मीटर राहिले तो मधला ब्लास्ट करून ते तोडलं जाईल. तिथला जो काय डर्बिक आहे तो उचलला जाईल आणि हा पूर्ण लाईन फक्त उजनी आपल्या जेऊरच्या बोगद्याजवळच तोंडाचा ज्याला म्हणू आपण जो आपला धरण आहे त्याच्या तोंडाचा फक्त 100-150 मीटर ठेवून उर्वरित जे काय राहिलेलं आहे ते सगळे पॅचेस काढले जातील, क्लीन केलं जाईल आणि त्याचं लाईनिंग पूर्ण केलं जाईल. ज्या ज्या ठिकाणी लाईनिंग व्हर्टिकल करायचं आहे ते पूर्ण केलं जाईल. फाउंडेशनचं काम जवळपास 150-100 मीटर वरती आलं की त्यानंतर हे बाकीचं बोगद्यातलं काम पूर्ण होईल. आणि मला वाटतं फाउंडेशनलाच थोडं जिकिरीचं काम आहे. आपण मिरगव्हाणला गेल्यानंतर त्या ठिकाणची पाहणी केल्यानंतर त्याविषयी मला तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेनेशन देत आहे. पाणी कधीपर्यंत